हॉटेल कामगारांना लॉकडाऊन काळासाठी 30,000 रुपये शासनानं मदत द्यावी, किमान वेतन, दिवाळी बोनस याबद्दल निर्णय घ्यावा, केंद्र सरकारनं मंजूर केलेलं श्रम कोड बिल मागं घ्यावं यासह अन्य मागण्यांसाठी हॉटेल कामगार संघटनेच्या वतीनं कोल्हापूरमध्ये आज मोर्चा काढण्यात आला. दसरा चौक इथं जोरदार घोषणा आणि थाळीनाद करत कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन संचलित हॉटेल कामगार संघटनेच्या वतीनं आज कोल्हापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. हॉटेल सेवा क्षेत्रात सुमारे 5.5 कोटी कामगार आहेत. लॉकडाऊनमुळे साधारण 3.8 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी अजूनही 20-50% कामगारांना रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे हॉटेल कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दसरा चौकामध्ये थाळीनाद आंदोलन करण्यात आलं. कामगारांच्या आर्थिक हालाखीचा विचार करून शासनानं प्रति कामगार 30,000 रुपये मदत द्यावी, दिवाळी बोनस, किमान आणि समान वेतन, वेळेमध्ये पगार, महिन्यातून 4 पगारी सुट्ट्या, 60 वर्षानंतर पेन्शन, विमा संरक्षण, कर्मचाऱ्यांना युनिफॉर्म आणि त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य, आरोग्य सुविधा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्रात फिरू देणार नाही आणि 26 नोव्हेंबर रोजी पुणे बेंगलोर महामार्ग रोखण्याचा इशारा गिरीश फोंडे यांनी दिलाय. केंद्र शासनानं कामगारांच्या हिताचा विचार करून स्वतंत्र कायदे बनवावेत, महाराष्ट्र राज्य हॉटेल कामगार कल्याण मंडळ स्थापन करावं अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात धीरज कटारे, प्रशांत अंबी, बीएल बर्गे, संदीप फोंडे, बाबूराव कोळापटे, धोंडीबा गावडे, अमर गावडे यांच्यासह हॉटेल कामगार सहभागी झाले होते.